संघटनेचे राजू शेट्टी यांना शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. लाखाहून अधिक मतांनी हा पराभवाचा सामना राजू शेट्टी यांना करावा लागला. निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडीकडून संपूर्ण सहकार्य लाभले, मात्र जो निकाल लागला आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल. आपलं दुःख बाजूला ठेवून संघर्ष करू अशी प्रतिक्रिया या पराभवानंतर राजू शेट्टी यांनी दिली. लोकशाहीवर प्रेम करतो आणि ही जी भूमिका आपण घेतलेली होती ती भूमिका अशासाठी घेतलेली होती की या महाराष्ट्रावर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे संस्कार आहेत. अनेक समाजसुधारक आणि साधू संतांचे संस्कार आहेत आणि ते संस्कार आपल्याला विसरून चालणार नाही. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून त्यावर मताची ओळी भासता येईल, परंतु ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. या भावनेतून आपण सगळे एकत्रित आलो आणि आता पराभूत झालो. फक्त माझ्याच मतदारसंघात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आपण पराभूत झालो म्हणून निराश व्हायचं काही कारण नाही. विचाराला मरण नसतं, विचारामध्ये ताकद असते. ह्या विचारासाठी नरेंद्र दाभोळकरांच्यापासून पानसरेपर्यंत अनेकांनी आपलं प्राण गमावलेला आहे. आपल्याला तर एक साधा पराभव पत्करावा लागलेला आहे. म्हणून नाराज होऊ नका. माझ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे. गेली 20-25 वर्ष मी तुमच्यावर जे संस्कार केलेले आहेत ते संस्कार तकलादू नव्हते हे लक्षात ठेवा. आणि तेव्हा डोक्यात राख न घालता शांतपणानं या पराभवाचं आत्मचिंतन आपण करूया आणि पुन्हा नव्या दमानं गोरगरिबांच्यासाठी, वंचितांसाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, दीनदुबळ्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे.